शिवसेनेनं काल आपला वचननामा जाहीर केला आणि ज्यामध्ये ठाकरे घराण्यातल्या तिसऱ्या पिढीची छाप दिसते. सेनेच्या यंदाच्या वचननाम्यावर आदित्य ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळतोय. सेनेच्या वचननाम्यावर आदित्यची छाप. आरेच्या मुद्द्याला वचननाम्यात स्थान. आदित्योदयानंतर विद्यार्थी तरुणांवर लक्ष. शिवसेनेच्या वचननाम्यावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळतोय. शनिवारी मातोश्रीवर या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. भगव्या वस्त्रात हा वचननामा गुंडाळून आणला होता आणि या वचननाम्यात शिवसेनेनं अनेक वचनं मतदारांना दिली. शहरी तसंच ग्रामीण जनतेला डोळ्यासमोर ठेवून हा वचननामा तयार करण्यात आला. अरे आदित्य, आदित्य हिंदी में ज्यादा अच्छी तरीके से बता सकते हैं. अरे आदित्य, आदित्य हिंदी में ज्यादा अच्छी तरीके से बता सकते हैं. शेतमजूर, ऊस तोडणी, कामगारांना निवृत्ती वेतन, मासेमारी बंदी काळात कोळी बांधवांना अनुदान, कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना, उद्योग आणि शेती पर्यटन विकासाला चालना, कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करणार, 2019 पर्यंतची बांधकामं नियमित करणार, 50 वर्ष जुन्या सर्व म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास, BDT चाळींचा पुनर्विकास, डिजिटली शाळा आणि व्हर्च्युअल क्लासरूम, सरकारी शाळांमधून उत्तीर्ण झालेल्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य, प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नदी स्वच्छता अभियानासाठी नवीन खातं, सर्व शहर डम्पिंग मुक्त, नफ्यासाठी कोचिंग शाळा उघडणाऱ्यांवर कारवाई, महिला वर्गालाही प्राधान्य. ये पूरा वचननामा जो है काफी सारे रिसर्च के बाद हुआ है. इसके बाद जब बनाया वचननामा तो हर एक वचन को जो भी फाइनेंशियल एस्टिमेट है, 5 साल के लिए कितना लगेगा, हर साल के लिए कितना लगेगा, वो सब करके ही हमने वचन दिए है. एक ही है वचन इसमें, वचननामे में, जैसे हमने कहा हम जाहिरनामा नहीं करते, वचन देते हैं और वचन पूरा करते हैं. सबसे अहम बात जो हमारे टॉप 10 मुद्दे हैं, जैसे इलेक्ट्रिसिटी रेट्स जो 300 यूनिट तक है उसको 30% से घटाएंगे, वो तो है. महाराष्ट्र में 1000 भोजनालय हम ऐसे बनाने वाले हैं जहां 10 रुपए में न्यूट्रिशियस मील्स मिलेंगे, वहां जो महिला बचत गट है उनको साथ में लेके करेंगे. काफ़ी सारे मुद्दे जैसे स्कूली शिक्षा के लिए, गांव से लेके स्कूल तक या गांव से लेके कॉलेज तक जाने के लिए जो बच्चों के लिए, विद्यार्थियों के लिए बसेस नहीं रहती या SC बस रहती है, कभी छूट गई तो कॉलेज तक पहुँचते नहीं है, तो उनके लिए स्पेशल बस सेवा शुरू करेंगे. त्यासाठी जे काही दिग्विजयी एक रथ निघाला पाहिजे त्या रथाचं सारथ्य आदित्य ठाकरे हे करतायत. नव्या उमेदीनं नवी त्यांना जोड मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे ते पुढे चाललेलं आहे. ज्याला लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं जे म्हणतात त्याप्रमाणे आघाडीवर उभा राहून त्यांचं नेतृत्व करतोय, याचं स्वागत होत आहे. शिवसेना जे बोलते ते करते असं घोषवाक्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तयार केलं. विशेष म्हणजे वचननाम्याच्या प्रत्येक पानावर विविध योजनेच्या माध्यमातून मराठी माणसाला चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. 10 रुपयात थाळी देण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं, मात्र त्यामुळं राज्याच्या तिजोरीवर किती बोजा पडेल याचाही विचार करण्यात आला. शिवसेनेचा हा वचननामा पाहता त्यावर आदित्योदयची छाप असल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा. उदय जाधव, News 18 लोकमत, मुंबई. आणि अंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.